शुकांसारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीकासारिकामान्यसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। दशक 17वा प्रकृति पुरुष समास 10वा टोनप सिद्ध लक्षण। परब्रह्म जे आहे ते सूक्ष्म आहे, तिथे स्थूल दृष्टी जी आहे ती उपयोगीच पडत नाही, ज्ञान दृष्टीने ते पाहता येते आणि म्हणून श्रवणाने आणि मननाने सूक्ष्म दृष्टी जोपासून हे सारे ब्रह्मांड शोधावे। त्या आवरणामध्ये खटकेश्वर नावाचे शिवलिंग आहे, त्यांना नमस्कार। या पाताळलिंगाचा महिमा जो आहे तो महिमा फार थोर आहे, पण स्थूल देहाने जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही आणि म्हणून ईश्वराबद्दल विवेकानेच आपण कल्पना करावी। जे डोळ्यांच्या दृष्टीला दिसत नाही ते ज्ञान दृष्टीने पहावे, जे डोळ्यांनी दिसते ते सारे दृश्य होय आणि जे मनाला आकलन होते तो भास होय। मनाच्या पलीकडे असणारे जे परब्रह्म आहे ते परब्रह्म आपण विवेकाने ओळखावे, जाणावे। श्रवण मनन यांच्या सहाय्याने आपल्याला सर्व काही आकलन करता येते। ज्यांना श्रवण मनन नाही आणि जे टोनपे म्हणजेच ज्ञान दृष्टीहीन असतात ते या सृष्टीलाच सत्य मानतात। ज्ञानदृष्टीहीन माणूस जो आहे तो गुण ग्रहण करूच शकत नाही, मूर्ख माणूस जो आहे तो विवेक करू शकत नाही। विवेक आणि अविवेक या दोन्हीला सुद्धा हे लोक एकच समजतात। श्रेष्ठ व कनिष्ठ कोणते हे त्यांना कळतच नाही, त्यांना परमार्थाचा अभ्यास करताच येत नाही। ज्यांना ज्ञानदृष्टी नाही असे टोनपे परमार्थामध्ये अंधळेच असतात। मानवी जीवनामध्ये खरे आणि खोटे या दोन्हींचे मिश्रण झालेले असते आणि मग हा विवेक काय करतो? तर विवेक करणारे साधू पुरुष जे आहेत त्यातील असार सोडून देऊन सार जे आहे तेवढेच ग्रहण करतात। सूक्ष्म ज्ञानदृष्टी येण्यासाठी जो अभ्यास करायचा त्यासाठी आचार आणि विचार दोन्ही सुद्धा पवित्रच असावे लागतात। प्रथम आपण आचार उत्तम रीतीने पाळावा आणि मग त्यानंतर उत्तम विचार करायला शिकावे। वाईट कर्मे केल्यामुळे नेहमी फजितीच होते आणि चांगली कर्मे केल्यामुळे प्रसिद्धी होते, आपली कीर्ती वाढते, हा प्रत्यक्ष अनुभव आहे। आणि मग या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक तेथे अवघेच निरर्थक सकळ काही। म्हणून संत संगेची जावे सत्शास्त्रची श्रवण करावे उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने। इहलोक व परलोक प्रपंच आणि परमार्थ याबद्दल सर्वांगीण विवेक ज्याच्यापाशी नाही त्याच्या जीवनामध्ये कशालाच काहीही अर्थ नाही। म्हणून सत्संगाने जावे, सत्शास्त्राचे श्रवण करावे आणि नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणांचा अभ्यास करावा। परमार्थ खरा कसा असतो याची योग्य जी कल्पना आहे ती येण्यासाठी संतांच्या संगतीखेरीज राजमार्गच नाही। त्याचप्रमाणे संतांकडून परमार्थ ग्रंथ जे आहेत ते श्रवण केले तरच त्याचा योग्य अर्थ काय आहे तो आपल्या व्यवस्थित ध्यानात येतो। पण एवढे करूनही भागत नाही, स्वतःला साधना करावी लागतेच। इतके करील त्याला परमात्मा जो आहे तो दूर नाहीच। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे टोनप सिद्ध नाम समास 10वा समाप्तम, दशक 17वा समाप्तम। जय जय रघुवीर समर्थ।